वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्वाची बेफिकरी समोर आलेली आहे। सुरक्षा रक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणं, कपडे वाळवणं तसंच स्वच्छतागृह उभारल्यानं बकालपणा आलेला आहे असा आक्षेप इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींनी नोंदवलेला आहे। संध्याकाळी 6 नंतर गडावर थांबण्यास बंदी आणि ऐतिहासिक ओवरीवर श्वानाच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलिसांचं चौकी स्थळ बनवल्यानं नाराजी व्यक्त होते। सुरक्षेच्या नावाखाली SI विभागानं महाराजांचा राज्याभिषेक दिन, जयंती आणि पुण्यतिथी वगळता गडावर राहण्यास बंदी घातलेली आहे। संध्याकाळी 6 नंतर सुरक्षा रक्षक या व्यतिरिक्त दुसरं कुणालाही तिथे थांबू दिलं जात नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत 1735 पायऱ्या चढून येणं शक्य होत नाही। त्याचबरोबर रोप वेसाठी माणसी 500 ते 600 रुपये खर्च करणं देखील सर्वांना परवडणारं नाही आणि याबाबत प्रसंगी न्यायालयात देखील जाण्याचा निर्धार इतिहास संशोधक डॉक्टर इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केलाय। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्वाची बेफिकरी समोर आलेली आहे। सुरक्षा रक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणं, कपडे वाळवणं तसंच स्वच्छतागृह उभारल्यानं बकालपणा आलाय असा आरोप करण्यात येतोय। आणि आता थेट वर्ध्यात जाणार आहोत। 17 पैकी 15 जागांवर भाजप चे उमेदवार विजयी झालेले आहेत। सालोड ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे। सरपंचपदी अमोल सोनटक्के हे विजयी झालेले आहेत। वर्ध्यातला हा निकाल आपण पाहतोय। 17 पैकी 15 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। सालोड ग्रामपंचायतीवर भाजपनं आपली सत्ता काबीज केलेली आहे, तर सरपंचपदी अमोल सोनटक्के हे विजयी झाले आहेत।